कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह श्रोतो नमस्कार दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत आपण जाणून घेतोय मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या करिअर बाबत वाई इथल्या दिशा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून मागील आपण अभ्यासाच्या प्लॅनिंगबद्दलच्या बेसिक पहिल्या ग्रुपबद्दल म्हणजे लँग्वेजेस ग्रुपबद्दल बोललो होतो त्याच्यामध्ये आपण तिन्ही भाषांचा अभ्यास करत असताना रायटिंग स्किल ग्रॅमर आणि टेक्स्ट कंटेंट याच्या अभ्यासाबद्दलची चर्चा केली होती याचप्रमाणे आपण दुसऱ्या ग्रुपचा विचार जेव्हा करू त्याच्यामध्ये स्पेशली दुसऱ्या ग्रुपमध्ये येतात ते मॅथ्स आणि सायन्स म्हणजे आपण त्याला टेक्निकल सब्जेक्ट म्हणूया या दोन विषयांच्या स्कोरिंगसाठी सुद्धा लँग्वेजेस जसं आपण प्रॅक्टिसवर चर्चा केली रायटिंग स्किलच्या तसं हे दोन्ही विषय हे भरपूर प्रॅक्टिसचे विषय आहेत तुम्ही जितका सराव कराल तितक्या ह्या विषयातलं परफेक्शन जास्त असणार आहे लँग्वेजला कदाचित आउट ऑफ आउट मार्क पाडणं हे चॅलेंज आहे मिळतील नाही निश्चित सांगता येत नाही पण टेक्निकल सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ आउट मार्क हे निश्चित मिळतात मॅथ्समध्ये असेल सायन्समध्ये असेल तुम्ही मॅथमॅटिक्सचं वर्क करताना दोन्ही पेपरचा बेस लक्षात घ्याल अल्जेब्रा जॉमेट्री ह्या दोन्ही पेपर्स बद्दलची डिटेल्स तुमच्याकडे रेकॉर्ड आहे सब्जेक्ट मध्ये कुठल्या चॅप्टरला किती आहे हे पण तुम्हाला प्रत्येकाला क्लिअर आहे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट सिलेबस कमी झाल्यामुळे काही ठराविक कंटेंट हा कमी झाला आहे आणि त्याच्यामुळे खरं तर त्यातल्या त्यात बराचसा अवघड पाठ शेवट शेवटच्या चॅप्टर मधला कमी झालेला असल्यामुळे तुम्हाला तसं सोपं राहणार आहे बऱ्याच गोष्टी करायला अधिक सराव हा तुम्हाला याच्यात रिझल्ट आणणार आहे मॅथमॅटिक विचार तर गेल्या सलग चार वर्षाच्या पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिकांकडे पाहिलं तर हंड्रेड पर्सेंट कमीत कमी साठ ते सत्तर टक्के पेपरचा अंदाज हा निश्चित येऊ शकतो हो, की पेपरमध्ये काय येऊ शकतं आणि हो, आपण कोणत्या चॅप्टर मधल्या कुठल्या क्वेश्चनांना किती वेटेज देऊन काम करायला पाहिजे तो आवर्जून प्रत्येक विद्यार्थ्याला हे सजेशन आहे की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं प्रॅक्टिस हे स्ट्रॉंग करा दुसरी गोष्ट जसं जॉमेट्रीमध्ये काही कंटेंट असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तिथं पाठांतराची गरज वाटते किंवा मल्टिपल वर्कआउटची गरज वाटते स्पेशली जसं थिअरम आहेत तर थिअरम्सवर बरेच मुलं कन्फ्युज होत राहतात तर या थिअरमचं सराव करत असताना साधी गोष्ट आहे की तुम्ही पुस्तकात दिलेल्या थिअरम ज्या फिगर्स आहेत किंवा ज्याला जी नावं दिलेली आहेत ती नावं बदलून त्या फिगरची नावं बदलून जर तुम्ही सराव केलात तर तुम्हाला त्या थिअरमचा अभ्यास खूप चांगला होऊ शकेल त्याचबरोबर काही प्रश्न जिथं फॉर्म्युलांची तुम्हाला जास्त गरज आहे बाय डिफॉल्ट फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील म्हणजे मल्टिपल टाइम्स लिहून तुम्हाला त्याचा सराव करावा लागेल हे जर करत राहिलात तर बरोबर तुम्हाला तशा पद्धतीनं त्याची तयारी करता येऊ शकेल त्यामुळे ती गोष्ट महत्वाची असेल सो अल्जेब्रा जॉमेट्री आउट ऑफ आउट मार्ग हे मॅटर करतील तुम्हाला आणि ते तुमच्या प्रिव्हियस पेपरच्या किंवा प्रॅक्टिस केलेल्या अॅनालिसिस वरून सायन्सबद्दल बोलायला गेलं तर सायन्सचे दोन्ही पेपर आता स्पेशली सायन्समधल्या सब्जेक्ट वाईज आपण बोललो म्हणजे फिजिक्समध्ये काही जणांना थोडं टफ चाप्टर फिजिक्सचे जातात काही ना केमिस्ट्रीचे टफ जातात तर काही ना हेल्थ सायन्स किंवा हेल बायोचे म्हणजे बॉटनी झूचे असे कनेक्टेड असणारे चाप्टर्स थोडेसे टफ जात तुम्ही पहिलं ते फिल्टर करून काढा की कुठला त्या सायन्समधला कुठला विभाग आपल्यासाठी टफ आहे जर फिजिक्सचे चॅप्टर तुम्हाला टफ असतील तर फिजिक्ससाठी उत्तम मार्क पाडण्याचा जो पर्याय आहे तो म्हणजे फक्त सराव आणि सराव म्हणजे तुम्ही जितके मल्टिपल टाइम्स तुम्ही त्याच्यात लिहाल ती गोष्ट जास्त योग्य राहणार आहे केमिस्ट्रीसाठी तुम्हाला थोडं आठवण्याच्या प्रोसेस म्हणजे थोडा पाठांतराची गरज लागणार आहे केमिस्ट्रीसाठी तुम्हाला आणि बायोची म्हणजे हेल्थ सायन्सची आणि बॉटनी झूशी असणारे कनेक्टेड चाप्टर आहेत याच्यात मल्टिपल रिडिंगची गरज आहे डायग्रामचा एक वेगळा भाग आहे तुम्ही सरावानुसार डायग्रामवर बघू शकता कारण पेपरचं नेचर तुम्हाला प्रत्येकाला तर माहीत झालं आहे की कुठल्या कुठल्या टाईपमध्ये क्वेश्चनचं प्रमाण कसं समोर येतं आहे त्यामुळं सायन्स हा सुद्धा संपूर्ण सरावाचा विषय बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात की आपण थॉट डोक्यात आपलं असतो आणि आपण मनाने उत्तर लिहायचा प्रयत्न करतो तर सायन्सची पहिली कंडिशन आहे की सायंटिफिक लँग्वेजमध्ये तुम्हाला उत्तर लिहिणं आवश्यक आहे आणि बहुधा बऱ्याच मुलांचा हाच प्रॉब्लेम येतो की तुम्ही इंग्लिशमध्ये उत्तर लिहू शकाल पण सायंटिफिक टर्म्समध्ये उत्तर लिहिताना अडचण येतात आणि ह्याच्यासाठी तुम्हाला वारंवार त्या प्रश्नाच्या उत्तरांचं प्रॅक्टिस गरजेचं आहे सायन्स लाईक सोपं पद्धत तुम्हाला शॉर्ट नोट्स जर सायन्सच्या तुमच्या रेडी असतील किंवा फ्लोचार्ट रेडी असतील किंवा कुठल्याही प्रकारचं फॉर्मॅट तसं रेडी असेल तर तुम्ही सायन्समध्ये सुद्धा पैकीच्यापैकी मार्क पाडू शकता स्पेलिंग करेक्शन स्पेलिंग मिस्टेक्स आणि सायंटिफिक वर्ड्स हे तुम्हाला सायन्सला आउट ऑफ मार्क देण्यासाठी उपयोगी असणार आहेत सेकंड ग्रुप जो आपण आता बोललो तो टेक्निकल सब्जेक्ट तुम् आता याच्यामध्ये जेवढं मॅक्सिमम सराव तुम्ही कराल तेवढं मार्क पडतील असं आपण साधं कन्क्लुजन त्याचं सा काढूया पुढील भागात आपण बोलणार आहे तिसरा ग्रुप जो म्हणजे सोशल स्टडीजचा की त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यात आपण काय करायला पाहिजे प्रश्नपत्रिकांचा सराव हा तुमचा मेन पार्ट आहे त्यामुळे लक्ष त्याच्याकडे द्यावा पुढील भागात आपण उरलेल्या भागावर बोलूया श्रोतेव दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिशा अकॅडमी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे अकरावी बारावी सायन्स सोबत आय आय टी जेई आणि नीट च्या तयारीसाठी एकशे वीस विद्यार्थ्यांना सुपर थर्टी बॅच मध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे आय आय टी जेई आणि नीट सुपर थर्टीच्या प्रत्येक बॅच साठी फक्त तीस विद्यार्थी आणि अकरावी बारावी दोन्ही वर्षांचं मोफत शिक्षण किंवा दहा हजारापासून दीड लाखांपर्यंत स्कॉलरशिप आजच दिशा अकॅडमीच्या डीसॅट टेस्ट साठी मोफत नोंदणी करा टेस्ट तेवीस जानेवारी रोजी संपर्क सातशे सत्त्याहत्तर पाचशे ब्याण्णव पाचशे ब्याण्णव तीन किंवा भेट द्या दिशा डॉट ओ आर ला या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी